विजय हा विजयच असतो, परंतु तो जेव्हा वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये मिळवला जातो, कट्टर प्रतिस्पर्धी अनेक वेळेला वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवला जातो, तेव्हा तो विजय अजून गोड वाटतो। अगदी तशीच भावना माझ्या मनामध्ये आज चेपॉक स्टेडियमच्या बाहेरनं हा ब्लॉक शूट करताना होतीये। त्याचं कारण भारतीय संघाने 2023 वर्ल्ड कप कॅम्पेनला झकास सुरुवात केलेली आहे। ऑस्ट्रेलियन टीमला 6 विकेटनी हरवून विजयी सुरुवात केलेली आहे। बॅटिंग करायची का बॉलिंग करायची या संभ्रमामध्ये आज रोहित शर्मा पडला नाही। त्याचं कारण नाणेफेक ही पॅट कमिन्स जिंकला होता। विकेटचा अंदाज घेऊन त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग करायचा निर्णय घेतला, परंतु हे विकेट असं होतं की ज्याच्यावरती बॉल थोडा थांबून येत होता, थोडासा वर खाली सुद्धा राहत होता, त्याचाच फायदा भारताच्या सगळ्या बॉलर्सनी घेतला। बुमरानी सुरुवातीलाच मिचेल मार्शची महत्त्वाची विकेट काढली, त्यावेळेला विराट कोहलीनी पकडलेला झेल हा सुंदर होता, आणि त्याच्यानंतर राज्य होतं भारतीय फिरकी गोलंदाजांचं। तिघांनी मिळून अश्विन जडेजा आणि कुलदीप यादव तिघांनी मिळून अचूक मारा केला, 30 षटकं तिघांनी मिळून टाकली, 10-10-10, 104 धावा दिल्या, 6 बॅट्समनना आऊट काढलं। त्याच्यामुळे एकाही ऑस्ट्रेलियन बॅट्समनला अर्धशतक करता आलं नाही, त्यांचा संपूर्ण डाव हा 199 धावात संपला। पाठलाग चालू झाला त्यावेळेला हे माहिती होतं की या विकेटवरती तुम्हाला धावा काढायच्या नाही आहेत, कोरून काढायचे आहेत, आणि ते लगेच कळलं, कारण भारताचे 3 बॅट्समन शून्यावरती 9 चेंडूत आऊट झाले, फलकावरती फक्त 2 धावा लागलेल्या होत्या। तडपण अशक्य वाढलं होतं, एक नाट्यमय कलाटणी त्यावेळेला सामन्याला मिळाली, कारण विराट कोहलीचा झेल हा मिचेल मार्शनी सोडला। तो जीवदान फायदा घेऊन विराट कोहली आणि KL राहुलनी जी बॅटिंग केली आहे ती दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे। कुठलाही धोका नाही, मोकळ्या जागेमध्ये बॉल मारून पळून धावा दोघांनी काढल्या, आणि ॲडम झंपाच्या खराब बॉलिंगवरती तुटून पडले दोघं। 165 धावांची भागीदारी केली, आणि विराट कोहली जरी 85 धावांवरती बाद झाला, तरीही KL राहुल नाबाद 97 धावा करून 6 विकेटचा विजय मिळवूनच तंबूत परतला। भारताच्या वर्ल्ड कप कॅम्पेनची सुरुवात झकास झालेली आहे। सुनंदन लेले, ABP माझा, चेपॉक मैदान, चेन्नई। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।